प्राचल कुलसुंदर, आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं स्वागत. ओल्या दुष्काळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किमान 25,000 व फळबागांना 50,000 मंजूर व्हावेत. संपूर्ण कर्जमाफी, वीज माफी व्हावी, नुकसान भरपाई तत्काळ मिळावी यासाठी शिवसेना जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांचं निवेदन जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी स्वीकारत हे निवेदन वरिष्ठांना पाठवून शासनाकडून आलेली रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना दिली जाईल असे सांगितले. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, श्याम पांडे, ललिताताई चव्हाण, माऊली खंडाकळे, संभाजी तांबे, मंगेश काकडे यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शिवनेर प्राईम, जुन्नर. काही लेखाजोखा असेल तो भाग वेगळा आहे, परंतु महाराष्ट्राचा बाप आज अडचणीमध्ये आहे. जो शेतकरी आहे तो जर जगला, तो जर उभा राहिला तर महाराष्ट्र उभा राहील, हे सांगायचं काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं. याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे आणि कुणाच्या लक्षात येण्यासारखं आहे. आज माऊलेश्वर बोलली ही गोष्ट खरी आहे की जे विधान आहे ते सत्यतेचं आहे. पाऊस पडला नाही तर बिन पाण्याची, आणि पाऊस पडला तर पाण्याची पण हजामत मात्र शेतकऱ्यांची होते. शेतकरी नागवला जातो, एक तर समजा चांगला बाजार त्या ठिकाणी मिळाला नाही, प्रचंड मंदी आली, आणि हातामध्ये जर हार्वेस्टिंग करून जर पीक चांगलं असेल तर बाजार नाही मिळाला म्हणून शेतकरी अडचणीमध्ये येतो. सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीमध्ये आहे आणि सत्याच्या सारेपाटावर अख्खा महाराष्ट्र शेतकऱ्यांना कर्ज माफी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, नुकसान भरपाई. घोषणा द्या, घोषणा घोषणा द्या. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.